Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. माझी आई परीची सगळ्यात पहिली फ्रेंड, परीची आई. परी लहान असताना तिची फॅमिली, परी आणि तिची आई एवढ्या मोठ्या जगामध्ये परीचं एक छोटस जग होत आणि त्या जगात फक्त दोघी होते, परी परी आणि आई. आईचा जीवापाड प्रेम होत परीवर. ती जे काय करायची सगळं परीसाठी. तिच्या दिवसाची सुरुवातच परीने व्हायची. त्या दोघी एकत्र आवरायच्या, एकत्र स्वयंपाक करायच्या, एकत्र घराबाहेर पडायच्या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर धडपडत घरी यायची आई. कोणासाठी? परीसाठी. आणि मग हे होमवर्क, बेड टाइम स्टोरीज, परी आणि तिची आई. परीसाठी हे सगळं करताना, धडपडताना कधी थकली नाही, कधी हरली नाही. कायम चेहऱ्यावर एक स्माईल असायची, कारण तिचा सगळ्यात मोठा आनंद तिच्या जवळ होता. तिची परी तिच्या जवळ होती. जीव होता ना दोघींचा एकमेकींवर, आजही आहे. ब्रेव आईची स्ट्रॉंग मुलगी. अशी सॅड झालेली आईला आवडेल का? आजही ती परीकडे बघते. परीला जर का वाईट वाटलं तर आईला वाईट वाटेल, आणि आईला वाईट वाटलेलं परीला चालेल. परी अशी सॅड होऊन निघून गेली तर आईला आवडेल.
मी असं निघून गेलेले आईला पण नाही आवडणार, म्हणून मी तिच्याबद्दल बोलणार. ती पण असं निघून गेलेली, मला पण नाही आवडलं फ्रेंड. असं कोणी करत का? माझी आई मला न सांगता कधीच कुठे जायची नाही. बाहेर गेली की सतत फोन करायची, कळवायची की ती कुठे कधी येणार आहे, कारण तिला माहिती असायचं की मी तिची वाट बघते. मी न सांगता काय केलं की चिडायची, म्हणायची मला सगळं सांगायचं परी. कोण आहे आपल्याला? तुला मी आणि मला तू. मम्मी सगळं आईचं ऐकायची, तिला खूप मदत करायचे. मी तिच्यासाठी बेबी पोळी बनवायचे आणि ती माझ्यासाठी माझी फेवरेट सांगेची भाजी. मला हवं ते सगळं आई माझ्यासाठी आणायची. मला इंजेक्शन देताना तीच रडायची, पण फार स्ट्रिक्ट होती. हा चिडली ना की धपाट सुद्धा द्यायची. थोड्या वेळाने स्वतः येऊन मला कुशीत घ्यायची. आई तुम्हाला धपाटा घातलंच तरी चालेल, पण तू ये ना, मला तुझी खूप आठवण येते. मला फोन पण नाही केलास तू आणि कारण पण नाही सांगितलं, अशीच निघून गेलीस. तू माझ्यावर चिडलीयेस का? माझ्याशी कट्टी घेतलीयेस का? मी तुझ सगळं ऐकेन, फ्रेंडलाही तुझ ऐकायला सांगेन, पण प्लीज आता बट्टी घे ना. आहे प्लीज मला दे ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.